नमस्कार मित्रांनो, एस एस क्लास टेकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो, आणि सोबतच विजन स्टडीमध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे मित्रांनो. जर पशु पर्यवेक्षक आणि परिचर या पशुसंवर्धन विभागातील दोन पदासाठी लवकरच एक्झाम होणार आहे, त्याचा सिलेबस कसा असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसा असणार आहे, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी आमचं एक नवीन चॅनल आहे, फुल्ली डेडिकेटेड टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, विजन स्टडी. विजन स्टडीला तुम्ही लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या विजन स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. फुल्ली डेडिकेटेड टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हे चॅनल आहे. नक्कीतच अतिशय चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन येणार आहोत, पण तत्पूर्वी आम्ही हे व्हिडिओ दोन्ही चॅनलवर अपलोड करणार आहोत. मित्रांनो, पशु पर्यवेक्षक या पदासाठी बघा मित्रांनो, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि पशुसंवर्धन अशा प्रकारचे प्रश्न असतील. पशुसंवर्धनासाठी तांत्रिक प्रश्न आहेत 39 तांत्रिक प्रश्न, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की जे पशुसंवर्धन विभागासंबंधी त्यांच्या विषयासंबंधी काही प्रश्न असतील. इंग्रजीचे 10 प्रश्न आहेत, प्रतिप्रश्न 1 गुण आहे. मराठीमध्ये 20 प्रश्न आहेत, प्रतिप्रश्न 1 गुण आहेत. सामान्य ज्ञान 20 प्रश्न आहेत, प्रति 1 गुण आहे. बुद्धिमत्ता चाचणी भाषा मराठी आहे, 19 प्रश्न आहेत. पशुसंवर्धन विभागामध्ये 40 प्रश्न आहेत. परिचर जो आहे मित्रांनो, त्यासाठी इंग्रजी 20 मार्कांसाठी म्हणजे 20 प्रश्न आहेत. मराठींचे 30 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्ताचे 30 प्रश्न आहेत. तर मित्रांनो बघा, ह्या सर्व विभागासंबंधी आपण वेगवेगळ्या जाहिरात वगैरे बघत असतो, व या सर्वांसाठी जे महत्त्वाची जे जाहिरात असतात त्यासंबंधी जे सिलेबस असतो तो आपण बघणार आहे, सोबत तो आपल्या चॅनलवर कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, आता इंग्रजी ग्रामर आपण परिचरचं कवर करण्याचा प्रयत्न करणार आपल्या चॅनलवर, त्यासोबत मराठी ग्रामरसुद्धा कवर करणार आहोत. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे सामान्य ज्ञानची रोज आम्ही 50 ते 60 प्रश्न येणार आहेत. तर जर आमचं हे तुम्ही जर व्हिडिओ बघितले जे आम्ही टाकतो आहे, ह्या व्हिडिओमध्ये जे परिचर म्हणतो आहे, तलाठी आणि जे वनरक्षकचे पेपर झाले आहेत त्याच्यामध्ये जे सामान्य ज्ञानचे जे प्रश्न विचारले ते सर्व प्रश्न आमच्या बुकमधलेच आहेत, ते तुम्हाला आम्ही दाखवतो आहे. ते बघा, तुम्हाला लक्षात येईल जर ते प्रश्न तुम्ही बघितले आणि आमचे जे आता आम्ही अपलोड करतो आहे तेच प्रश्न असतील. आता असं नाही की आम्ही ते नंतर करतो आहे, ते बुक आमचं ऑलरेडी पब्लिश होतं, ऑलरेडी ते बुक आमच्याकडे होतं, त्या बुकमधले प्रश्न आम्ही तुम्हाला देत होतो. एस एस सी क्लास टेकवर ते व्हिडिओ उपलब्धसुद्धा आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे प्रश्न आम्ही टाकतो आहे आणि तेच प्रश्न महत्त्वाचे आलेले आहेत. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आपण ह्या चॅनलवर विजन स्टडीवर आणि एस क्लासवर बघणार आहोत, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता बघूया आपण डिटेल सिलेबस कशाप्रकारे असणार आहे. बघा मित्रांनो, जे पशु पर्यवेक्षक आहेत त्यांच्यासाठी बघा इंग्लिशचं सिलेबस कशाप्रकारे आहे. तर इंग्लिश ॲज लोअर लँग्वेज, ठीक आहे, म्हणजे खूप तेवढे काही अवघड प्रश्न येणार नाहीत, ॲज पर द 12th स्टँडर्ड सिलेबसनुसार येणार आहेत. सिमिलर वर्ड येणार आहेत, अपोजिट वर्ड येणार आहेत, कॉमन वेकॅबलरी येणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयटम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रेहेन्शन पॅसेजेस. मित्रांनो बघा, याच्यातलं तुम्हाला काय करायचं आहे, सिमिलर वर्ड करायचं आहे, अपोजिट वर्ड करायचं आहे, सेंटेन्स करायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला यूजेस ऑफ द आयटम अँड फ्रेजेस करायचं आहे आणि त्यांचं मिनिंग करायचं आहे. खूप डीपमध्ये पण अभ्यास तुम्हाला करायचा नाही आहे मित्रांनो, डीपमध्ये विचारणार नाही आहेत. त्यानंतर बघा, टॉपिक 2 आपल्याला समजतं की मराठी ॲज अ हायर लँग्वेज, मराठीमध्ये तुम्हाला चांगलेच प्रश्न विचारले जाऊ शकतात, थोडे अवघड. बघा आता कुठकुठल्या प्रकारे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सर्वसामान्य, शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मनी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसे उतारावरील प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता जनरल नॉलेजमध्ये बघा, चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील, चालू घडामोडीचे जे व्हिडिओ आहेत म्हणजे ह्या मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये काय झालं आहे, या सर्व व्हिडिओ आम्ही तुम्हाला विजन स्टडीवर किंवा आमच्या एस वी क्लास टेकवर या दोन्ही चॅनलवर आम्ही अपलोड सोबतच करत जाऊ. तुम्हाला फक्त काय करायचं, आमच्या विजन स्टडी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. एस एस सी चॅनल ऑलरेडी आमचं पब्लिश झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे चालू आहे. त्यानंतर इतिहासता विशेषतः महाराष्ट्राचा, भारताचा भूगोल, भारताची अर्थव्यवस्था, भारताचे राज्यव्यवस्था, ते पर्यावरण यासंबंधी प्रश्न आहेत. तर मॅक्झिमम तुम्हाला चालू घडामोडीच करायचे आहेत आणि इतिहास करायचा आहे. पर्यावरण तेवढे प्रश्न असू शकतात, पण तेवढं तुम्हाला त्याचं मटेरियल कुठून भेटणार आहे की नाही. त्याचं टॉपिक 4 बघा मित्रांनो, ॲज पर द स्टँडर्ड 12th लेवलचं आहे.
उमेदवारांना किती लवकर अचूकपणे विचार करून शकतो हे अजवण्यासाठी या टॉपिकले लॉजिकल ॲबिलिटी, याच्यामध्ये संभाव्यता असू शकतात, ट्रेन व चे गणित असू शकतात, त्यासोबत सरासरी असू शकतात, अशा प्रकारची गणितं किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात, सिरीज असू शकतात. त्यानंतर ॲनिमल हजबंडरी याच्यासंबंधी प्रश्न आहेत. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स स्पेस ऑफ द लाईव्ह स्टॉक पॉलिट्री इन द इंडिया व्हेरियस इंडियन्स ब्रीड ऑफ द कॅटल्स, अशा प्रकारे तुम्हाला जे प्रश्न आहेत. नंतर पशु संवर्धन संबंधी देशाला आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पशु संवर्धन कुकुट पक्षीची माहिती, सर्व जे पशु संवर्धन आहे त्याच्यासंबंधी माहिती तुम्हाला विचारणार आहे 40 मार्कासाठी. आणि पदाची नाव बघा मित्रांनो काय आहे तर टॉपिक दिलेले आहेत. नंतर परिचरसंबंधी बघायचं आहे, परिचरचा आहे तेवढा काही विशेष आपल्याला नाही आहे मित्रांनो. परीक्षेमध्ये काय दिलं आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की स्टँडर्ड 10 लेवलचं इंग्लिश असणार आहे, सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड, वेकेबल सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयटम फ्रेजेस एक्सेट्रा. नंतर टॉपिक मराठीमध्ये तुम्हाला सेम ग्रामर विचारलं जाणार आहे स्टँडर्ड 10 लेवलचं. नंतर जनरल नॉलेजमध्ये चालू घडामोडी, इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचं भूगोल, अशा प्रकारे प्रश्न असतील. हे तर तुम्हाला जनरल जे नॉलेज आहे हे आम्ही तुमचं पूर्ण आम्ही या चॅनलवरच कवर करू. सर्व प्रश्न जवळपास 5000 प्रश्नांचा संच आहे. सोबतच आत्तापर्यंत तलाटी भरतीमध्ये, आत्तापर्यंत वनरक्षक भरतीमध्ये जे प्रश्न आले ते प्रश्नसुद्धा आम्ही तुम्हाला देऊ, म्हणजे जेणेकरून मोठा संग्रह तुमच्याकडे होईल. त्यानंतर लॉजिकल ॲबिलिटी आहे, मग किती लवकर सोडवता येईल याच्यावर तुम्हाला प्रश्न असतील आहे लॉजिकल ॲबिलिटीमध्ये. तर बघू आता लॉजिकल ॲबिलिटीमध्ये बघा कशा प्रकारे दिलेलं आहे. बुद्धिमत्ता चाचणीतले 20 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञान आहे, मराठी आहे, इंग्रजीला 20 आहे, म्हणजे थोडा टफ पेपर आहे 10वीच्या लेवलवर बोललं गेलं तर. मित्रांनो अशी अतिशय महत्त्वाचा हा पेपर राहणार आहे तुमच्यासाठी. तर नक्कीच आमच्या विजन स्टडीला सबस्क्राईब करा.